चल म्हणजे थोडक्यात काय संदीप, तर काही सांगता येत नाही, काही खरं नाही बाबा असंच म्हणायची वेळ आता या क्षणाला आलेली, त्याच्यामुळे खरं चित्र जे ते 3 नंतर स्पष्ट होईल. बघूयात कोण यामध्ये अर्ज माघारी घेत आहे आणि यातनं बाहेर पडत आहे. पण त्यात दुसरीकडे नाशिकमध्ये जर आपण गेलो, नाशिकमधील शिवसेना बंडखोर उमेदवार बळीराम ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात त्यांनी बंडखोरी केली होती. या मतदारसंघात विलास शिंदे, सुधाकर बडगुजर आणि बळीराम ठाकरे या 3 शिवसेना नगरसेवकांनी बंडखोरी केली आहे. तर इतर दोघंही अर्ज मागे घेतील असा दावा जो आहे तो संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी केलेला. मात्र विलास शिंदे नॉट रिचेबल आहे, त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही आहे. तर नाशिक पूर्वमधून मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतली. जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे. प्रशांत, थोड्या वेळपूर्वी विवेकने एक वाक्य वापरलं खरं तर या सगळ्या परिस्थितीला घेऊन, की सगळेच गॅसवरती आहेत. आणि अशावेळी सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की कोण माघार घेत आहे. नाशिकमधलं चित्र नेमकं काय? खरंय विशाल तुझं म्हणणं की खरोखर सगळे गॅसवरतीच आहे. खरोखर कोण जण माघार घेणार या माघारीसाठी म्हणून गेले 2-3 दिवस झाले सगळ्यांच्याच दिग्गजांचे प्रयत्न सुरू होते. पण अखेर पहिलं यश शिवसेनेला मिळालं की एका बंडखोराला रोखण्यात त्यांना यश मिळालं. बळीराम ठाकरे यांनी माघार घेतली, सुधाकर बडगुजरसुद्धा माघार घेणार आहे अशी आपल्याला माहिती समजते. पण विलास शिंदे, जे 22 नगरसेवकांचा भक्कम पाठिंबा घेऊन नाशिक पश्चिममधली दावेदारी ज्यांनी मजबूत केली आहे, ते मात्र नॉट रिचेबल आहे. विलास शिंदे यांची बंडखोरी राखण्यात शिवसेनेला यश मिळत आहे का, हा आता तरी प्रश्न अनुत्तरित आहे. नाशिक पूर्वमध्ये मात्र मनसेच्या उमेदवार अशोक मुर्तडक, जे माजी महापौर आहेत, त्यांनी सपशेल माघार घेतली आहे. पूर्वतयारी नसताना पूर्व मतदारसंघातनं मला उमेदवारी लढवण्याचा आदेश राजसाहेबांनी दिला, पण पूर्वतयारी नसल्यामुळे मी माघार घेतोय, अशा प्रकारचा दावा त्यांनी जरी केला असला तरी बाळासाहेब सानप जे भाजपातून राष्ट्रवादीवासी झाले आहेत, आणखी ते आता राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, या बाळासाहेब सानप यांनाच अशोक मुर्तडक यांचा छुपा पाठिंबा असल्याची माहिती समोर येते. जरी दुजोरा कोणी देत नसला तरी एकमेकांचे असलेले सलोख्याचे संबंध, आणखीन त्याच वेळेस राष्ट्रवादीत प्रवेश करताना बाळासाहेब सानप यांनाच ते आश्वासन छगन भुजबळ यांच्याकडनं देण्यात आलं होतं अशीही माहिती समजते. जर का खरोखर हे तथ्य याच्यात असेल तर मनसे आणि राष्ट्रवादी यांची छुपी युती ही नाशकामध्ये उघड झाली आहे अशा प्रकारची चर्चा आता सुरू झाली आहे. पण दुजोरा मात्र ना मनसेकडनं दिला जातोय ना राष्ट्रवादीकडून. पण नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम या दोन्ही मतदारसंघात एक उमेदवारानं माघार आत्ता तरी घेतली आहे. 15 जागा, 242 उमेदवार. दुपारी 3 वाजता स्पष्ट होईल की खरोखर किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही तिरंगी होईल अशा प्रकारची अटकळ बांधली जाते. विशाल धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. तुर्तास तरी आपण कोल्हापूरबद्दल जाणून घेतलं, मुंबईबद्दल जाणून घेतलं, पण आता नाशिकमध्ये एक चित्र स्पष्ट आहे की एका नगरसेवकाने माघार घेतलेली आहे बळीराम ठाकरेंनी, त्याचबरोबर सुधाकर बडगुजर ते माघार घेत आहेत असं कळतंय. पण विलास शिंदे मात्र अजूनही नॉट रिचेबल आहेत आणि अशोक मुर्तडक यांनी माघार घेतलेली आहे. यामध्ये देखील काही गणित असावं असं बोललं जातं आहे. आणि त्यातच जर आपण पुण्यामध्ये गेलो तर पुण्यामध्ये बघा काय, परशुराम सेवा संघाचे विश्वजीत देशपांडे यांनी कोथरूडमधून माघार घेतली आहे. पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. या बैठकीनंतर इतर 17 ब्राह्मण संघटनांच्या प्रतिनिधींसोबत पाटील चर्चा करणार आहेत. कोथरूडमधून परशुराम सेवा संघाच्या विश्वजीत यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर ब्राह्मण महासंघ बैठकीपासून दूर राहिल्याने मयुरेश अरगडे यांची उमेदवारी राहणार का, ते उमेदवारी मागे घेणार का, याबद्दल उत्सुकता कायम. अधिक तपशील जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या बरोबर आहेत. अद्वैत, पुण्यात इथे काय ऊन आहे आता? हे वाक्य इथे कितपत लागू होतंय जर एका अर्थाने ते सांगायचं झालं तर, यामध्ये कोण अधिक ठरते आणि कोण उणेपणा घेतंय हे आता बघणं महत्वाचं ठरणार आहे माघारीच्या संदर्भात. अद्वैत विशाल अगदी बरोबर आहे, आणि राज्याचं लक्ष लागलेली हाय प्रोफाईल निवडणूक कोथरूड असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जसं आपल्याला संदीपने सांगितलं की दादांच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय होतंय, कदाचित दादा म्हणत असतील की मी पहिल्यांदा कोथरूडचं शमवतो मग आपण कोल्हापूरचं बघूया. त्यामुळं कोथरूडमध्ये शिवसेना किंवा इतर बंडखोरी नाही आहे, परंतु ब्राह्मण संघटनांचे 2 प्रतिनिधी जे उभारले होते त्यातले विश्वजीत यांनी माघार घेतलेले नुकतंच. मयुरेश अरगडे काय करणार माहीत नाही आहे, परंतु ब्राह्मण महासंघ म्हणजे ब्राह्मण समाज नव्हे हे ठसवण्यासाठी आता इतर संघटना पुढे आल्यात आणि त्या त्यांना भेटत आहेत. हा झाला एक भाग. पण याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर भाजपला 5 मतदारसंघामध्ये डोकेदुखी आहे शिवसेनेची. म्हणजे हडपसरमध्ये जे योगेश टिळेकर आहेत त्यांना
गंगाधर मध्ये शिवसेनेचे त्यांची बंडखोरी आहे. रमेश कोंडे कडवासल्यामधून त्यांनी बंडखोरी केलेली आहे भीमराव तापकीर यांच्या विरोधामध्ये. किंवा वडगाव शेरीला संजय भोसले यांनी जी बंडखोरी केली ती जगदीश मुळीक यांच्या विरोधामध्ये केली आहे. कॅन्टोनमेंटला सुनील कांबळे यांच्या विरोधामध्ये पल्लवी जावळे हे सगळे शिवसेनेचे आहेत. आणि कसब्यामध्ये मुक्ता टिळक यांच्या विरोधामध्ये विशाल धनवडे. त्यामुळे भाजपच्या विरोधामध्ये शिवसेनेचे 5 बंडखोर अजूनही रिंगणात आहेत. परंतु काँग्रेस राष्ट्रवादीला देखील फटका बसलेला आहे. कारण काँग्रेसचे जे अरविंद शिंदे आहेत त्यांच्या विरोधामध्ये कमल व्यवहार यांची कसब्यातून बंडखोरी आहे. आणि राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांच्या विरोधात आबा बागुल काँग्रेसचे यांनी पर्वतीमधून बंडखोरी केलेली आहे. त्यामुळे बंडखोरीची लागण ही सगळीकडे आहे. त्यामुळे पुणे तिथे बंडखोर उणे असं काही चित्र नाही आहे. अर्थात 3 वाजेपर्यंत यातले किती बंडोबा हे थंडोबा होतात हे बघितलं पाहिजे. प्रयत्न सगळे सुरू आहेत त्यामुळे आपल्याला कळू शकेल आणि त्यानंतर जे खरं चित्र आहे ते स्पष्ट होऊ शकेल. विशाल.